काय अवस्था आहे आपल्या समोरच्या पक्षांची, काय अवस्था आहे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची। पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत कोणी राहायलाच तयार नाही आहे, सगळे राष्ट्रवादी सोडून चाललेले आहेत। पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची अवस्था शोले पिक्चर मधल्या जेलर सारखी झाली आहे। आधे इधर जाओ आधे उधर जाओ, आणि कोणी बचे तो मेरे पीछे आओ, कोणी वाचलंच नाही आहे, अशा प्रकारची अवस्था आहे। परवा पवार साहेब म्हणाले, मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, मी पहलवान तयार करतो। पवार साहेब, पण तुमचा एकही पहलवान दिसत नाही, तुमचे सगळे पहलवान चालले गेले। आता या वयातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करायला तुम्हालाच फिरावं लागतं। हे कोणते पहलवान तुम्ही तयार केले की ज्यातला एकही पहलवान आता तुमच्या करता मैदानात येण्याकरता या ठिकाणी तयार नाही। काय अवस्था आहे आपल्या समोरच्या पक्षांची, काय अवस्था आहे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची। पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत कोणी राहायलाच तयार नाही आहे, सगळे राष्ट्रवादी सोडून चाललेले आहेत। पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची अवस्था शोले पिक्चर मधल्या जेलर सारखी झाली आहे। आधे इधर जाओ आधे उधर जाओ, आणि कोणी बचे तो मेरे पीछे आओ, कोणी वाचलंच नाही आहे, अशा प्रकारची अवस्था आहे। परवा पवार साहेब म्हणाले, मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, मी पहलवान तयार करतो। पवार साहेब, पण तुमचा एकही पहलवान दिसत नाही, तुमचे सगळे पहलवान चालले गेले। आता या वयातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करायला तुम्हालाच फिरावं लागतं। हे कोणते पहलवान तुम्ही तयार केले की ज्यातला एकही पहलवान आता तुमच्या करता मैदानात येण्याकरता या ठिकाणी तयार नाही।